ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचे प्रयत्न। सुदान देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अडकलेल्या इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत। सुदान देशाची राजधानी खार्टूम येथे सध्या भीषण युद्ध सुरू आहे व तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। आतापर्यंत 1500 भारतीयांची सुदानमधून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे व महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 50 अधिक तर इचलकरंजीतील 7 लोक आहेत। आमदार प्रकाश आवाडे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांची विचारपूस केली व तेथील परिस्थिती जाणून घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करून सर्वांना सुरक्षितपणे भारतात आणण्याची ग्वाही दिली। काय परिस्थिती आहे बलाचं समजलं। आपल्याकडचे 7 बोलत होता सुदानच्या या युद्धामुळे, तिथं त्या साखर कारखान्यात काम करणारे 7 बोलत होता, त्यातली सगळ्यांची तिथं काय, आता तुम्हाला काय धोका नाही ना काय, तिथं हा व्यवस्था आहे का? आता मी तिथं राज्य सरकारकडं, मी तिथं केंद्र सरकारला निरोप देऊन तुमच्या सगळ्यांची आणायची व्यवस्था करतो। व्हॉट्सअपवर सगळ्यांची नावं, सगळ्यांचं वय आणि पासपोर्टचा मी ते बघतो, कसं व्यवस्था मी कशी करायची ते बघतो। मला 7 लोकांचं तुमचं लोकेशन आता कुठं आहे त्याचा डिटेल पत्ता, तुमचं प्रत्येकाचं नाव, त्याच्यावर वय आणि पुढं प्रत्येकाचं पासपोर्टचं झेरॉक्स, हे सगळं झेरॉक्स सगळं मला पाठवू द्या। मी तुम्हाला सगळं तिथं माझं मी इकडं आणायची व्यवस्था करता यायचा प्रयत्न करतो आणि आणून घेऊया। तुम्ही काय काळजी करू ना, आपल्या जिल्ह्यात कोल्हापुरात किती आहे ती कोण, तुम्ही तुमचं 7 लोकांची दावा बिवा आपल्या इथली कमजोरची तेवढी द्या आणि इतर 50 कोल्हापूर जिल्ह्यातले इतर 50 जण आम्ही आहोत म्हणून त्या कागदात लिहा, त्या सगळ्यांना जाण्याची व्यवस्था करू। मला लोकेशन पाहिजे, तुमच्या 7 लोकांचे पासपोर्ट, तुमच्या 7 लोकांची नावं, हे डिटेल मला द्या पाठवून, म्हणजे मला पत्रव्यवहाराला लगेच चालू करता येईल। हा द्या द्या, 10-15 मिनिटात मला व्हॉट्सअपवर याच नंबरवर व्हॉट्सअप करा, मी पुढचं काम माझं मी चालू करतो। ते पासपोर्ट झेरॉक्स काढायचे, मोबाईल वरन त्याचा फोटो काढायचे, पाठवायचे व्हॉट्सअपला। महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।